गोंतंबा ते शिर्डी हा रस्ता साईधाम साईनगरीकडे जात असतो आणि या रस्त्यावरून हजारो भाविक ये जा करत असतात. पण कुठल्या ना कुठल्या कारणास्तव येथे रोज अपघात होत असतात. रोजचे 4 ते 5 अपघात होत असतात. पण या अपघातामुळे येथील ग्रामस्थ शिर्डीवरून पुणतांब्याकडे येणारी असो किंवा पुणतांबावरून शिर्डीकडे जाणारी असो, नगर, श्रीरामपूर, राहता वगैरे जाणारा हा एकच मार्ग असल्यामुळे भाविक येथून जाण्यास कंटाळा करतात. पण पर्याय नसल्यामुळे याच मार्गाने जाण्याचा अवलंब करावा लागतो. जेणेकरून गाडी हळू चालवा किंवा जोरात, पण अपघात हा होतच असतो. अपघातामध्ये जीव जाण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे पुणतांबा रस्ता येथे शिवसेनेच्या वतीने शिवसेना विभाग प्रमुख, कोपरगाव विधानसभा मंडळ, आबासाहेब काळे पाटील, शिवसेनेचे उपशहर प्रमुख अशोकराव गायकवाड, संभाजीराजे नळे, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग तात्या वहाडणे, रवींद्र मोरे, चंदू सोहळ असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. गांधीगिरी या मार्गाने रस्त्याचे पूजन करण्यात आले आहे. पण या रस्त्याचे काम प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन केले नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले आहे. प्रतिनिधी चंद्रभान जोरवेकरसह आरती कराळे, शिर्डी एक्सप्रेस, अहमदनगर. हा पुणतांबा कोपरगाव रस्ता आहे. पुणतांबा शिर्डीला बी जातो. या रस्त्यात खड्डे एवढे झालेले की रोज कमीत कमी 5-6 ऍक्सिडेंट होऊ राहिले. त्यासाठी आम्ही पुणतांबा शिवसेनेच्या वतीने आणि ग्रामस्थाच्या वतीने इथं आंदोलन केलेलं आहे छोटंसं गांधीगिरीने की रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी ही मागणी आमची विभागाकडे आहे. त्यांनी लवकरात लवकर दुरुस्ती करून इथले नागरिकांना सोय करून द्यावी व्यवस्थित. इथं रोज कोणत्या ना कोणत्या गाडीचा ऍक्सिडेंट होऊ राहिला आहे. शाळकरी मुलं रोज शाळकरी मुलं जाता येता इथं रोज पडू राहिले, रोज अपघात होऊ राहिले. याची दखल कुणीच घेऊन राहिलं. त्यासाठी आम्ही सर्वच वतीने आंदोलन केलेलं आहे आज. त्याची लवकरात लवकर कारवाई करावी आणि याच्यानंतरच आम्ही मोठं आंदोलन करू. रस्ता रोको सारखं मोठं आंदोलन हाती घेणार आहे.